मृण्मयी, ए मृण्मयी, तुला मला किती वेळ लावती? कार्तिकी अहो येईल हो इतक्यात. तुम्हाला पूजेला हवी ती फुलं मिळाली नाही तरी रागावता तुम्ही. काय बाबा? अगं मृण्मयी परत जरी फुलं आणायला गेले तिला लवकर बोलावलं. हो बाबा. उगीचच अभ्यासात न उठवलत ना तिला. 10वीचं वर्ष आहे तिचं. हो आणि मृण्मयीच 12वीचं. मला काळजी आहे त्याची. गंध उगाळणं बस झालं. उगाच हाताला रग लागायची. तुमच्या त्या लाडक्याला उठवा, झोपला असेल अजून. रिंकर, ए रिंकर, उठलास का? झाली यांची सुरुवात परत. सूर्यवंशी कुठले लोळतायत अजून? उठलो उठलो, व्यायाम करतो व्यायाम. किती वेळ फुलं काढायला? बाबा ओरडतायत, चल लवकर. अगं ती जास्वंदीची फुलं मिळालीच नाहीये. अगं ते राहू दे तू, चल आधी. बरं चल चल. गिरिजाबाई, तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाला फार लाडावून ठेवलंय का? मम्मी नाही लाडवायचं तर काय बाहेरच्या कोणी येऊन लाडवायचं? आयटीआय झालाय तरी घरात झोपा काढतोय. असं काय करताय? खूप मेहनत करतोय तो. खरंच मेहनती आहे. बाबा फुलं. अगं किती वेळ? ती जास्वंदीची फुलं मिळायला वेळ लागला म्हणून मग. ठीक आहे, आता सगळी सकाळची कामावर का आणि अभ्यासाला लागा. आणि तुझ्या आईला जरा दिवसभर विश्रांती घेऊ दे. रात्री दम्यानं अजिबात झोप लागलेली नाही तिला. असू दे, मी सांगतोय ते ऐका. हो जा. कसल्या खाणाखोडा चालले आहेत? काही नाही, दिनकर उठलाय म्हणून चहा द्यायला सांगते तिला. सगळं यांच्या हातात आणून द्या, जसे काही इंग्लंडचे राजे लागून गेले. दादा, ए दादा, अरे उठ, उन्हा आली आहेत आता. उठ चल लवकर. काय ग सकाळ का होते रोज? बाबाने तुझं नाव दिनकर का ठेवलंय कोणास ठेवू? ए दादा, तो बघ सूर्य तुझ्याकडे डोळे वटारून बघतोय. कुठे तो बघ सूर्य? मला वाटतंय की बाबाच डोळे वटारून बघतायत. काहीतरीच काय बोलतोस दादा? नाही तर काय दादा, आता खरंच बाबा येतील आणि डोळे वटारून बघतील. त्याच्यात उठ आणि तयार हो, चल उठ लवकर. काय ग तुम्ही? चला दिनकर गंगाधर भावे, पुन्हा एका वांस दिवसाला सामोरे जा. चला. मी दवाखान्यात जाऊन येतो, ते चूर्ण वेळेवर घ्या. या, हे बाजीराव आत्ताच हे उठलेत. अहो कधीच उठलोय मी. कालचा हा आज सकाळी आलेला पेपर सुद्धा वाचून झालाय माझा. तुम्ही एवढंच करा, पेपर वाचा, कोडी सोडवा. आयुष्याचं कोडं सुटतंय का ते बघा आधी. या गावात राहून काय सुटणार आहे ते? का तुझा तो राजा दुकान चालवतो ना, पोटापुरतं कमवतो ना. अहो बाबा, चहाची टपरी कुठेही चालते हो. पण ज्या गावात दिवसाकाठी एक एसटीचं डबडं येतं त्या गावात आम्ही आयटीआयवाल्यांनी काय करायचं? का काहीच का करता येत नाही? किर्लोस्कर नांगर विकायला अमेरिकेत नव्हते गेले? इच्छा असायला पाहिजे त्याकरता. इच्छा? आणि भांडवलाचं काय? भांडवल कुठून आणायचं? दिनकर, दिनकर फार बोलले असते.
मी कायम त्याला पदराखाली घ्या. कसं होणार या दोघांचं देवच जाणे. काय म्हणताय पुराणिक बुवा? नाही काय, कुठपर्यंत मोर्चा जाणार? कुठे चाललंय आपला वास काढत? काय ज्या घरात यंदा कर्तव्य आहे अशी मुलं मुली आहेत ना, त्यांना शोधायला चाललोय. अहो तेवढी चहा पोह्याची सोय. अहो जोशी बुवा, आता इतकी वर्ष तुम्ही ही लग्न जमवताय, तुम्हाला या चहा पोह्यांचा कंटाळा नाही आला? कंटाळा येईलच कसा? का अहो सुदाम्याच्या पोह्यासारखी यांना अवीट गुडी आहे. बर अहो जोपर्यंत या पृथ्वी तलावर विवाह संस्था आहे ना, तोपर्यंत या पोह्यांना मरण नाही. ब्रह्मदेवाच्या कार्यात आम्ही हातभारच लावत नाही का? कसा काय? कसा काय म्हणजे काय? अहो त्यानं स्वर्गात मारलेल्या गाठी इथं आम्ही पृथ्वी तलावर मजबूत करून सोडतो. बरोबर. जाऊ द्या पुराणिक बुवा, तुमचं कशी काय पूजा अर्चा चालली? आमचं अगदी नित्य नेमानं. अहो आमचा हा पौरोहित्याचा व्यवसाय म्हणजे तुमच्या धंद्याचा जोडधंदा आहे म्हणाना. आणखी काय काढलं? आणखी काय नाही हो, म्हणजे असं की तुम्ही लग्न जुळवल्याशिवाय आम्ही लग्न लावणार कोणाची? हो म्हणजे आता रस्त्यानं जाणाऱ्या तरुण तरुणींच्या मध्ये घुसून जबरदस्तीनं अंतरपाठ धरायचा आहे का? आणखी काय काढलं त्यांनी? काही नाही हो, मला एक सांगा आता की नवीन गाठ तुम्ही कोणाची पक्की केली? अरे विष्णूच्या जाईची. बर याच आठवड्यात तो लग्न करायचं म्हणतोय. काय बर, तुमचा पल्ला कुठपर्यंत चाललाय? आम्ही चाललोय शास्त्री भवनच्या दवाखान्यात. अहो त्या नवीन मंदिराच्या उभारणीची चर्चा करायची हो. बर मंदिराचं आले कुठपर्यंत? कुठले काय हो, जैसे थे. ट्रस्टकडे पैसा आहे कुठे? त्यात आणखी काय काढलं? म्हणजे मंदिर हे व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे. अहो सगळ्यांनी जोर लावला ना, पैसा उभारायला कितीसा वेळ लागणार आहे. हे म्हणणं तुमचं बरोबर आहे. आता बघूया शास्त्री बाबा काय म्हणतात, त्यांचा शब्द अखेरचा. चला शास्त्री भवनच्याकडे मी सुद्धा येतो. माझा शब्द ते उवेरणार नाहीत. बरोबर, तुम्ही म्हणजे नसून खोळंबा. असून अडचण नाही. आजी मी आले ग. अरे माझी बाई आली, देवाला केवढी काळजी आहे. स्वतःच्या रक्ताची माणसं सोडून गेली, माझी काळजी करायला तुमच्यासारखी माणसं पाठवतो. आजी आम्हाला जसं कळायला लागलंय आम्ही तुलाच आजी म्हणत आलोय ना. मग रक्ताचं परक असं काय एकदम बोलायला लागलीस? बर ते जाऊन दे, मी तुझ्यासाठी डबा आणलाय, खाऊन घे. आजी तुला एक गंमत सांगू? काय ग? आज आईने सांगितली तशी भरली वांगी केली आहेत मी एकटीने. मस्त गरम गरम भाजी झाल्यावर डबा भरला आणि आधी तुझ्याकडे आली. जेवून घे आणि मला सांग कशी झाली भाजी ते. हे काय आजी, काल रात्री सुद्धा जेवली नाहीयेस ना तू? इच्छाच होत नाही बघ. अग कशासाठी जेवायचं? कुणासाठी जगायचंय? आमच्यासाठी. बाबा तुला मुलाच्या जागी आहेत. आम्ही नातवंड आहोत तुझी. हे बघ तुझी गरज आहे आम्हाला, म्हणून नीट राहायचं, पोटभर खायचं प्यायचं आणि तब्येतीची काळजी घ्यायची. पोरी अगं कुठून हा समजूतदारपणा आणलायस तू? काय तर बाजूत सोन बाई बघ, अगं दरमहा 500 रुपये पाठवते उपकार केल्यासारखं. तेव्हा वाटत हिनं काहीतरी आपल्याला इशारा केला, हे पैसे घ्या आणि तुमची अडगळ नको, कुठे आहात तिथं जगा नाहीतर मरा. आणि तू तू तिच्याही पुढच्या पिढीतली आहे, पण तू माझ्यावर किती प्रेम करतेस का? आणि ते करताना वाटत खरंच काय ते सांगताच येत नाही बघ मला, केवढा फरक आहे तुमच्या दोघींमध्ये. पोळी एक सांगू तुला, अग घर जोडणं आणि तोडणं हे स्त्रीच्याच हातात असत. तेव्हा घराचं घर पण राखणं, घरातल्या सगळ्यांवर माया करणं हे कधी विसरू नकोस.
सतत प्रेम करत राहा. अगं पोई, अगं मी काय बोलत राहिले तुझ्या बरोबर असं, आणि तू आपली ऐकतेस. तुला अभ्यास करायचा आहे ना, जा बाळा चल उठ. नाही आजी, तू जेवल्याशिवाय मी नाही जाणार घरी. अगं माझ्या नातीने आत्ताच मला आज्ञा केली आहे ना जेवायची, मग ती मला मोडता येईल का? आणि मोडलं तर शिक्षा करशील ना तुम्हाला, तेव्हा मी नक्कीच जेवणार. आणि आत्ता सांगू तुला, जेवायच्या अगोदर सांगते, या डब्यातली भाजी खूपच छान झालेली असणार. खरंच मी खरंच खाईन. पोटभर जेव, अगदी पोटभर जेव. नक्की, अगदी. बर, येते मग. ये, जेव नीट. कार्तिकी, मृण्मयी कुठे आहे ग? ती यमुवज्जींकडे गेले जेवणाचा डबा पोहोचवायला. ए, ती येईपर्यंत आपण सागर गोटे खेळूया. तुम्ही घेता का तुमच्यात मला? तुम्ही दोघी असला की टाळता मला. तुमच्या काय वेगळ्याच गप्पा चाललेल्या असतात. अश्विनी, बघ आली तुझी मैत्रीण. कशा आहेत ग यमुवजी? बरे आहेत, उदास असतात. किती करतेस तू त्यांचं? त्यांचा मुलगा आणि सून जाऊन बसलेत मुंबईला, धुमकूनही पाहत नाहीत, एकट्याच असतात बिचारे. आणि तुला माहिती आहे ना, लहानपणी किती लाड केलेत त्यांनी आमचे, मग आपण एवढंही नाही करायचं त्यांच्यासाठी. खरं चल ना, आपण सागर गोटे खेळूया. नाही गं, बाबांनी या पुढ्या दिल्यात, त्या जोगांकडे पोचवायचे, मग त्या परांजप्यांच्या मंजूची शिकवणी घ्यायची आणि मग वाचनालयात. बाई बाई बाई, केवढी कामं लावून घेतली सुट्ट्यांमध्ये सुद्धा. नंतर वेळ नाही गं मिळायचा, आणि 12वीच्या परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवायचा आहे मला. आणि पुढे? पुढे पदवीचं शिक्षण. तालुक्याच्या कॉलेजला जाणार? विचार तरी तसाच आहे. जाई जाई, काय झालं हिला? तिचे बाबा ओरडले असतील तिला, फार खडूस आहेत ग. बरं जाऊन दे, मी निघू, मला उशीर होतोय. जीभ बघू, जीभ बघू, जीभ. हा काढा. काय काढा? कसले विनोद करतोस रे, मला अजिबात आवडत नाही. आणि आजारी असताना तुला विनोद सुचतात कसे? ताप केल्याने ताप वाढतो, आनंद केल्याने आनंद. लवकर बरं व्हायचं नाही का मला? काढा. काय देताय ना? येऊ मी? ये, नियमितपणे घे. हा जा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार शास्त्री बुवा. अरे वा, सणासुदीला सुद्धा अगदी तुम्ही नेमानं दवाखान्यात येत असता. आजारपण सण उत्सव पाहून येतं का? ते आपलं अनाहूतपणे पाहुण्यासारखं येतं. बरोबर. बरं, काय काम काढलं? मंदिराबद्दल बोलायला आलो होतो. हो, म्हणजे मंदिराची जागा पक्की झाली, पण आता बाकीचा खर्च बराच येईल, तो कोणी उचलायचा? कोणी म्हणजे काय? आपण गावकऱ्यांनी. बघा, बोललो नव्हतो मी. अरे शास्त्री बुवा, माझा शब्द खाली पडू देणार नाहीत. जोशी बुवा, मंदिराबरोबर गावात इतरही काही गोष्टी व्हायला हव्यात. गावामध्ये 12वीच्या पुढे शाळा नाही, कॉलेज दूर आहे, त्यामुळे इच्छा असून सुद्धा गावातल्या मुला मुलींना पुढे शिकता येत नाही. तेव्हा गावामध्ये एक कॉलेज हवं आणि एखादी सहकारी संस्था हवी, जेणेकरून तरुणांना रोजगार मिळेल. बरोबर, पण गावकऱ्यांची मानसिकता अजून तेवढी तयार झालेली नाही. अहो, ती आपण बनवायला हवी. आपण त्यांना वेळ लागेल ना. अहो गावंढळ लोक ती आपल्यासारखी थोडीच आहेत. काय पुराणी बुवा, मी बरोबर बोललोय ना? हो, म्हणजे शास्त्री बुवा, आपल्याला गावकऱ्यांच्या करानच घ्यावं लागेल. हो, त्याची जाणीव आहे मला. कुठल्याही माणसाच्या श्रद्धेला तडा जाता कामा नये, म्हणून आपण गावाच्या प्रगतीची मुहूर्तमेढ मंदिराच्या
पायाभरणीपासूनच करूया. काय जोशी बोललो नव्हतो मी. नाही, आपण हे सगळं पुढच्या बैठकीच्या वेळी ठरवूया. हो, तेव्हा तुम्ही बोला जोशी बुवा. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवर ती फुलराणी ती कार्तिकी. हळू वाच ग, काही डोक्यात शिरत नाहीये माझ्या. ए ताई, हळू वाचून मला काही समजत नाहीये. कसं समजणार तिला? अगं, हे मडक कच्च आहे. ए दादा, तू मला चिडवू नकोस. हा, तुला माहितीये वर्गात मी नेहमी पहिली येते. यु नो नो चं स्पेलिंग माहितीये का? नो, एन ओ. चुकलं का? नो नो, चुकलं बिकलं काही नाही. ए दादा, तू जा रे. मृण्मयी, ए मृण्मयी. ए बाबा आले. मृण्मयी, शास्त्री बुवा आपण ना सारखे हाका मारत असतात. हे काय, मृण्मयी कुठे आहे? हो, ते अभ्यासाला बसली. 12वीचं वर्ष आहे तिचं. कशाला उठवायचं तिला? तुम्ही आठवून घ्या, मी पान वाढते. ठीक आहे. हे काय ग, काय अभ्यासाचं नाटक करताय? जणू काय बोर्डातच येणार आहेत दोघी. दादा जा ना, नको ना त्रास देऊस. अरे, मी त्रास देतोय तुम्हाला? मी त्रास देतोय? ठीक आहे, मी निघूनच जातो आता कायमचा. कुठे? मुंबईला. हजारदा बोललास पण अजून जायचा धीर काही झालेला नाही. नाहीतर काय? हे तुम्ही मला चॅलेंज देऊ नका, मी आत्ता सुद्धा जाऊ शकतो. चालत. हे तुम्ही हसताय पण मी खरोखरच जाईन ना. आणि परत येईन ना तेव्हा मर्सिडीज घेऊन येईन. मर्सिडीज दोन बैलांची. तुम्ही हसा पण बघालच. आता मी जातोच कायमचा. गेलो मी. ए ताई, दादा खरोखरच नाही ना जाणार? नाही ग, तू त्याच काय मनावर घेतेस? तू अभ्यास कर आणि हळू वाच. मुलांची जेवण झाली? तुमची तब्येत कशी आहे आज? काही नाही, संध्याकाळी जरा दम लागला होता पण औषध घेतल्यावर बरं वाटलं. तुमची काळजी वाटते मला. इतके दिवस झाले उपचार चालू आहेत पण गुणच येत नाही. माझी वैद्यकीच व्यर्थ आहे असं वाटायला लागलंय. काहीतरीच काय बोलताय तुम्ही? पण मला चिंता वाटते ती मुलांची. माझं जर काही बरं वाईट झालं तर कसं होईल या घराचं? काय बोलताय? रुणमयीचं 12वीचं वर्ष, कॉलेजात जायचं, खूप शिकायचं अशी इच्छा होतीची. अवकाश. अरे, आणि आपली कार्तिकी पण 10वीला आहे. दिनकराचं तर वस्तानच बसायचं. काही काळजी करू नका, सगळ्यांचं सगळं व्यवस्थित होईल. मला ना मृण्मयीचं तरी लग्न बघावं अशी खूप इच्छा आहे. हो ना, पण त्यासाठी तुम्हाला खूप जगायला हवं. मृण्मयीचं एवढ्यात लग्न करायची इच्छा नाही माझी. तिला खूप शिकवायचंय. अहो, लहान आहे ती अजून. कोणाला मागले दादी? थांब, मी बघते.